ओम श्री गजाननाय नमो नमः। भाविकांनो, श्री गजानन भक्ती या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज मी श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय क्रमांक 11 चे थोडक्यात निरूपण करणार आहे। त्यात भक्तांना आलेले गजानन महाराजांचे अनुभव व चरित्र कथन करणार आहे। आपणास ते आवडतील तरी माझ्या श्री गजानन भक्ती या चॅनलला सबस्क्राइब करा। या अध्यायात एकूण 193 ओव्या आहेत। ओवी क्रमांक 12, बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी त्या बाळापुरासी दासनोमी कारणे। ओवी क्रमांक 13, सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा कारण निस्सीम भक्त होते दोन त्यांची सरी नये कोणा। ओवी क्रमांक 15, उत्सव दासनोमीचा सांग झाला ते तसाचा दैव योग भास्कराचा तेथे चाला ओढवून। ओवी क्रमांक 16, एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले तेने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळलेला। महाराज दुसरे वर्षी दासनवमीच्या उत्सवा करता बाळापूरला आले। याच बाळापूरचे सुखलाल व बाळकृष्ण हे महाराजांचे दोन निस्सीम भक्त होते। आणखी यावेळी सोबत भास्कर, बाळाव, पितांबर, गणू, जगदेव, दिंडोकार हे भक्तही होते। उत्सव यथासांग पार पडल्यावर तेथे जे पिसाळलेले कुत्रे भास्कराला चावले त्यावेळी गजानन महाराजांना बाळाभाऊने ही गोष्ट सांगितली। ते ऐकून असून महाराज म्हणाले, हत्या, वैर आणि ऋण हे कोणालाच चुकत नाही। सुखलालाच्या गळीचा खोडकरपणा घालवल्याकरता भास्कराने मला प्रार्थना केली होती, कारण गायीचे दूध याला पिण्याकरता हवे होते। तिचेच ऋण फेडण्याकरता हे कुत्रे निमित्त झाले। तुझे आयुष्य संपले आहे, तुझी जर वाचण्याची इच्छा असेल तर मी तुला जीवदान देतो। भास्कर म्हणाला, आपल्या जे मनात असेल ते करावे। ओवी क्रमांक 31, लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत ऐसे एक अभंगात असे तो कौबा बोलले। ओवी क्रमांक 32, मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाच करू, तू ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला। ओवी क्रमांक 36, जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाणाव्या लागून परमार्थाचा उपाय जाणी असे कथन केला। ओवी क्रमांक 38, संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून याबद्दल जीवा लागून सुटका होणे मुळेच नसे। ओवी क्रमांक 39, पूर्वजन्मे जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे। ओवी क्रमांक 43, पूर्वजन्मीचे यांचे वैरी कुत्रे होते निर्धारी म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करच। ओवी क्रमांक 47, आता मी इतकेच करतो 2 महिने वाचवितो याला न पिसाळू देतो श्वान विसापासून। स्वतःच्या मुलाला चांगले द्यावे हे मातेलाच कळते असे ते तुकारामांनी अभंगात लिहिले आहे, त्यामुळे मी सुद्धा आपले लेकरू आहे। तुमच्याकडे अमाप ध्यान ज्ञान आहे, त्यामुळे आपल्याला जे वाटेल तेच करावे असे भास्कर महाराजांना म्हणाला। महाराज म्हणाले, आत्मा हा अमर आहे, जन्म मृत्यू होणे हे कारण आहे। प्रारब्धातील भोग भोगण्याकरता जन्म होतो, प्रारब्धात जे जे असेल ते भोगल्याशिवाय या जीवाला सुटका नसते। मागच्या जन्मी जे काही चांगले वाईट केले ते या जन्मी भोगण्याकरता यावेच लागते हा सिद्धांत आहे। महाराज म्हणाले, पूर्वजन्मीचे भास्कराचे कुत्रे हे वैरी असल्यामुळे या जन्मी ते चावले। आता मी फक्त तुला कुत्र्याच्या विषापासून पिसाळून देता 2 महिने वाचवितो। या जन्मी केलेल्या संतसेवेचे फळ म्हणून तुला मोक्षप्राप्ती होईल अशी तू योग्यता मिळवली आहेस, त्यामुळे तुला परत जन्म मरण नाही हे तुझे भाग्य आहे। ओवी क्रमांक 62, मिळून या त्या लोकाला भास्करी पदर पसरीला माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी। ओवी क्रमांक 63, माझ्या मैनी ऐशी अस समर्थांचे स्मारक खास भवे भावे वराड अस या शेगावा माझारी। ओवी क्रमांक 68, ते ओघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले या योगे चित्त भले रुखरुख मनाची संपली। भास्कराचे 2 महिने उरले होते, तो महाराजांचा निस्सीम भक्त होता। तेव्हा त्याच्या मनात आले की
शेगावात महाराजांचे भव्य स्मारक व्हावे, जसे आळंदीस ज्ञानेश्वरांचे, सज्जनगडावर समर्थांचे, तसे देहू येथे तुकाराम महाराजांचे आहे। सर्व भाविकांना भक्तांना जवळ बोलावून भास्कराने त्याचे मनोगत सांगितले व त्यांनी भास्कराची इच्छा पूर्ण केली व शेगावात भव्य दिव्य असे गजानन महाराजांचे मंदिर झाले। उभी क्रमांक 70 माघ वद्य त्रयोदशीस महाराज बदले भास्करास चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिबिरात गेला। उभी क्रमांक 71 तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते। उभी क्रमांक 75 वेड्या कुत्राच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू येद्वा। उभी क्रमांक 81 चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळाभो पितांबर यासी घे बरोबरी। उभी क्रमांक 83 कुशावर्ती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे। महाराज भास्करास म्हणाले आपण शिवरात्री त्र्यंबकेश्वराला जाऊ तेथे गोदावरीच्या तीरावर त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे असे सुंदर ज्योतिर्लिंग आहे ज्याच्या दर्शनाने केलेल्या पापांचा नाश होतो। त्या त्र्यंबकेश्वराजवळ ब्रह्मगिरी पहाडावर निरनिराळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत कुत्र्याच्या विषावर त्याचा उपयोग करून पाहू। सर्व भक्त मंडळींनी कुशावर्तावर स्नान केले शिवाचे दर्शन घेतले नाशिकला आले तेथे पंचवटीस गोपाळदास महंत धुनी लावून बसले होते। गजानन महाराज राम मंदिरासमोर इतर शिष्यांसह जाऊन बसले। दोघे एकमेकांना भेटल्यानंतर त्यांना आनंद झाला। गोपाळदास म्हणाले आज माझा बंधू शेगावहून आला त्यांचे दर्शन घ्या त्यांना नारळ साखर प्रसाद द्या हार घालून त्यांचे पूजन करा ते व मी काही वेगळे नाही। उभी क्रमांक 101 हडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळवीला खुपाट्यात। उभी क्रमांक 107 बाळाभोस बोलले अवघे आता दोन उरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तू। उभी क्रमांक 109 तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रींनी शेगाई माझ्या करांनी ते आहे का ध्यानात। उभी क्रमांक 113 भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण पद्मासन घालून पूर्वाभिमुख वैसावे। उभी क्रमांक 114 चित्त अवघे स्थिर करी चित्ती साठवावा हरी वेळ आली जवळ खरी आता सावध असावे। उभी क्रमांक 118 भक्त भास्करा पूजिती माळा बुक्का वाहती ते कौतुक पाहती समर्थ दूर बसून। उभी क्रमांक 119 भजन झाले एक प्रहर माध्यानी साला दिनकर महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने। उभी क्रमांक 120 त्या सरसा प्राण गेला भास्कराचा विकुंठला संतांनी हाती धरले याला तो पाहुणा हरीचा। एक दिवस समर्थ अडगावी असताना दुपारच्या वेळेला भास्कराला जमिनीवर लोळविले तेव्हा भास्कराचे फक्त 2 दिवस उरले होते। महाराज म्हणाले बाळाभोस तुला या भास्कराने छत्रीने मारवले होते। महाराज भास्करास म्हणाले आज तुला विकुंठास जायचे आहे तेव्हा पद्मासन घालून पूर्वेकडे तोंड करून मन एकाग्र करून ईश्वराचे नामस्मरण कर। इतर भक्तांनी भास्कराचे पूजन केले भजन केले व दुपारच्या 12 सुमारास महाराजांनी हर हर असे मोठ्याने म्हणताच भास्कराचा प्राण गेला। उभी क्रमांक 122 समर्थ अवघ्या सांगती द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सन्नी दाहे सती तेथे ठेवा भास्करात। उभी क्रमांक 126 दुसऱ्या दिवसापासून समाधीच्या सन्नीत जाणं होऊ लागले अन्नदान गोरगरिबा कारणे। उभी क्रमांक 132 चिंच वृक्षाच्या सावलीत जेवाया बसे पंगत तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले। उभी क्रमांक 143 जयाला ना ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड देऊन कलशावर। उभी क्रमांक 145 म्हणून अम्मा प्रसाद त्याचा मिळूदा या भंडाराचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने। महाराज म्हणाले अडगावपासून उत्तरेस 1 मैलाच्या अंतरावर द्वारकेश्वराचे रमणीय स्थान आहे तेथे भास्करास समाधी द्यावी समाधीचा सांगविधी
तेथे झाला। त्या ठिकाणी मोठमोठी झाडे होती। 10 दिवस अन्नदान झाले तेव्हा कावळे अतोनात त्रास देऊ लागले। तेव्हा महाराज म्हणाले, कावळ्यांना मारू नका, भास्कराचा प्रसाद त्यांनाही मिळावा हा त्यांचा हेतू आहे। कारण हा भास्कर वैकुंठात गेला। 11व्या दिवशी कावळ्यांना पिंडदान करण्याची प्रथा आहे। कावळा ज्यावेळेस पिंडास स्पर्श करेल तेव्हा प्राण पुढे जातो अशी प्रथा आहे। भास्कराचे पिंडदान करायचे नसल्यामुळे कावळे त्रास देऊ लागले। वही क्रमांक 148, आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघेजण, मात्र उद्यापासून या स्थळी येऊ नका। वही क्रमांक 151, पक्षी का कुठे वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचित, उद्या मुद्दाम येऊ नका। वही क्रमांक 154, दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पाहायला आले। तेथ तो एकही ना दृष्टी प्रत पडला त्यांच्या कावळा। महाराजांनी कावळ्यास सांगितले की आज प्रसाद घेऊन तृप्त व्हा, उद्यापासून येथे येऊ नका। पक्षी का कुठे माणसांच्या आज्ञेत वागतात त्याची प्रतिपाचिती पाहण्याकरता काही कुत्सित तेथे आले, तेव्हा त्यांना एकही कावळा दृष्टीस पडला नाही। तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन महाराजांना शरण आले। ओवी क्रमांक 157, श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती एका सावचित्त सांगतो मी येद्वा। ओवी क्रमांक 158, होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावणं। ओवी क्रमांक 165, म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला तुकड्या थोड्या सरकू। ओवी क्रमांक 169, या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची आज्ञा होती, मिस्त्रीची गणू आत उतरला। ओवी क्रमांक 170, एक पुंगळी सरकविली ती तात्काळ तळा गेली, दारू प्रती जाऊन भिडली गणू आत सापडला। ओवी क्रमांक 172, गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी। ओवी क्रमांक 174, तो गणू जवऱ्या भली कपार हाता लागली, त्या कपारीत बसली स्वामी गणू जवऱ्याची। ओवी क्रमांक 180, गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे धरुणी या पहा कपारीत। ओवी क्रमांक 184, वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात, दर्शन त्यांचे घ्याव्या। ओवी क्रमांक 189, गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरंगचारी पेटता, तूच मला देऊन हाता कपारीत बसविले। ओवी क्रमांक 191, ऐसे गजानन कृपेचे महिमा नाही थोर साचे, ते साकल्ले वर्ण्याचे मसी नाही सामर्थ्य। त्यावेळी शेगावात दुष्काळ असल्यामुळे एक विहीर खोदण्याचे काम सुरू होते। विहीर खोदण्याचे काम 10-12 फुटावर गेले असता काळा कडक खडक लागल्यामुळे आत बारूड ठोसून सुरुंग लावून कडक फोडण्याचे काम सुरू झाले। तेव्हा त्यावेळी कामगारचा मिस्त्री विचार करू लागला, सुरुंगास पाणी लागले तर सुरुंग वाया जाईल। गणूला विहीर उतरून पुंगळ्या सरपण्याकरता सांगितले। या गणूची महाराजांवर निष्ठा होती। पुंगळी सरपण्याकरता गेला असता ती तात्काळ आत गेली व गणू आत सापडला। गजाननाच्या कृपेने गणू आत कपारीत जोडून बसला आणि एक मोठा खडक गणूचे रक्षण करण्याकरता येऊन पडला, त्यामुळे गणू वाचला। अशा प्रकारे गजाननावर निष्ठा असल्यास सर्व कार्य सिद्धीस जातील। आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्याकरता श्री गजानन विजय ग्रंथांचे पारायण करावे। शुभम भवतु। धन्यवाद।